गाजलेलं गीत एकदम बरं का. हा राग तुम्हाला ओळखणं म्हणजे एकदम सोपं आहे, राग ओळखणं काय अवघड नाही. राग आपल्या जवळ जातो पण आपल्याला राग कळत नाही असं यायचं. हे बघा, हा आहे भीमराग बरं का. हो हा आहे भीमराग. तुम्हाला सगळ्यांना भीमराग माहित असेल पण तुम्हाला गावती माहित नसेल. गावती म्हणजे असं आहे, भीमाचा स्वभाव जो होता ना तो काय होता माहिती का, पैलवानी भेजे आपण म्हणतो ना त्याला, म्हणजे काय थोडक्यात गावरान भाषात गावठी आपण म्हणतो ना त्या गुडघ्यात राहतो म्हणजे तसं. तसं भीमाचा जो स्वभाव आहे ना तो भीमाचा स्वभाव सांगितला तो गावठी. गावठीचा अपभ्रंश झाला गावती म्हणून रागाचं नाव झालं गावती. त्याचा अपभ्रंश झाला हा कलावती. म्हणजे कलावती भीम आणि गावती हे वेगळे नसून एक आहे, हे एकच आहे. तर ते असे आता कलावती जे झाली तर ती नंतर ती अशी झाली. हे कलावती रागामध्ये आता जे मी गाणं तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ना, हे गाणं फक्त काय करायचं माहिती का, फक्त हा राग लक्षात राहण्याकरता काय करायचं माहिती का, फक्त तितकंच लक्षात ठेवायचं. पण ते बाकीच्या चौकाशा कुठले काय हे करायचं नाही बरं का. थोडा त्यांना तो पिंजरा त्यांचा खास लक्षात बसलेला आहे की नाही.